दादांचं जे आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे, त्यांची तब्येत खालवलेली आहे, त्यांच्या काळजीपोटी आम्ही एक पुणे शहरातून एक 50-100 कार्यकर्ते नेहमी एकत्र येत असतो. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आम्ही आंदोलन करत असतो किंवा महाआरती घेतोय. महाआरती घेण्याचं उद्दिष्ट एकच आहे की आपल्यामुळे कुठल्याही जनतेला त्रास नकोय, सरकारला त्रास नको, व आपल्या जे पोलीस बांधव आहेत त्यांना त्रास नको, अशा पद्धतीचं आमचं आता आंदोलन चालू आहे. कारण की दादांचा संदेश अजून असाच आहे की बाबा शांतपणे जे काय असेल ते तुम्हाला काय करायचं असेल ते करा. 20 तारखेला जे विशेष अधिवेशन होणार आहे त्यात आम्हाला एक अपेक्षा आहे की सरकार नक्कीच आमच्या बाजूने निर्णय घेईन आणि आमच्या दादांचं उपोषण सुटेल आणि त्यांची तब्येत परत पूर्ववत होईल, सुखरूप राहतील ते, ही एक अपेक्षा आहे. जर काय 20 तारखेला निर्णय नाही घेतला गेला तर मात्र मग आम्ही जास्त संख्येने जमा होणार आहे. आता आम्ही अजून जास्त कुणाला निरोप देत नाही. आम्ही आपले फक्त एक 50-100 आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातूनच आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न करतोय.